बिग बॉस मराठीचा 5वा सीझन अत्यंत जोरात चाललेला आहे आणि आपल्याला माहितीच आहे की बिग बॉसच्या घरामध्ये घडणाऱ्या गोष्टींच्या प्रतिक्रिया या घराच्या बाहेर खूप मोठ्या प्रमाणात उमटत असतात. आपल्या मराठी इंडस्ट्रीमधील वेगवेगळे स्टार्स यावर प्रतिक्रिया देत असतात. खास करून मराठीतील जे एक्स कंटेस्टंट आहे, जे बिग बॉसच्या आधी खेळलेले आहे, त्यांचं या गोष्टींकडे फार लक्ष असतं. अशीच कमेंट निक्कीसाठी आलेली आहे, किंवा निक्कीसाठी एक चक्राप लावलेले आहे, ते म्हणजे आपले अभिजित केळकर यांनी. अभिजित केळकर हे बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये घरात आलेले होते. निक्की ज्यावेळेस आपल्या वर्षाताईंना म्हणतात की आईचं प्रेम तुम्हाला काय कळणार, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की वर्षा उसगावकर यांना मूळ बाळ नाही आहे, आणि यावर निक्कीने अशी कमेंट केली, त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील जनता त्यांच्यावर नाराज झालेली आहे आणि त्यांना अशी कानाखाली चपराक म्हणून अभिजित केळकर यांनी एक पोस्ट टाकलेली आहे. पोस्टमध्ये अभिजित म्हणतात, एखाद्या बाईच्या मातृत्वावर बोलताना ती कधी आई झाली आहे की नाही आणि ते आपल्याला माहीत आहे की नाही हे कसं मॅटर करतं. मुळात दुसऱ्याच्या इतक्या खाजगी आणि संवेदनशील विषयावर बोलणाऱ्या माणसाचं मानसिक आरोग्य पुन्हा एकदा तपासायला हवं, पण वर्षाताई तुमच्या संयमाला सलाम, असं अभिजित यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलेलं आहे आणि निक्कीच्या कानाखाली मारलेलं आहे. ही पोस्ट त्यांची भलतीच व्हायरल होत आहे.